कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या सहा लाख नऊ हजार शेतकऱ्यांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे यामुळे आर्थिक चणचणीच्या वेळी ही रक्कम मिळाल्यानं आर्थिक बोजा काहीसा कमी व्हायला मदत झाली असल्याची भावना अहमदनगर जिल्ह्यातले शेतकरी व्यक्त करत आहेत केंद्र सरकारनं गेल्या वर्षापासून देशातल्या पाच कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा मदत निधी किसान सन्मान निधी योजनेतून द्यायला सुरुवात केली वर्षभरात ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये याप्रमाणे थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते त्यापैकी दोन हजार रुपयांचा एक हप्ता देशातल्या चार कोटी एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना नुकताच मिळाला आहे खरिपाचे बी बियाणाचे विवंचनेत होतो त्याच विवंचनेच्या काळामध्ये मोदी सरकार पी एम किसान योजनेअंतर्गत मला दोन हजार रुपये आत्ताच बँकेत जमा झाले या संकटसमयी मला जे मोदी सरकारने जी आर्थिक मदत दिली त्याबद्दल मोदी सरकारचे आभार सध्या कोरोना साथा असल्यामुळं त्या मालालासुद्धा कुणी घ्यायला तयार नाही आणि भावच नाही त्या मालाला आणि त्यामध्ये मला पंतप्रधान पी एम योजनेनंतर दोन हजार रुपये मिळालेले आहेत त्या मिळालेल्यामुळं मला आर्थिक कुटुंबाला तेवढंच हातभार लागलेला आहे त्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो